जनता महाविद्यालय चौकात एका मुलीची छेडखानी केल्याप्रकरणी एका युवकास तेलंगणातून अटक केली आहे. मोनू गोवर्धन मिश्रा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगीनाबाग परिसरातील एक युवती शिकवणीसाठी जनता महाविद्यालयाच्या परिसरात गेली होती. त्याचवेळी मोनू मिश्रा तिथे आला. रस्त्यातच तिला थांबविले, तिला रस्त्यातच मारहाणही केली. फोनवर बोलत नाही, प्रेमाला प्रतिसाद देत नाही असे म्हणून मोनूने तिला रस्त्यातच मारहाण केली. यात तिच्या डोळ्याला जखम झाली. घरी येऊन तिने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यानंतर याची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी मोनू मिश्रा याच्यावर पास्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधात पथके तयार करण्यात आली होती. तो तेलंगणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेलंगणा येथे पोलिसांचे एक पथक गेले, तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सहाय्यक फौजदार जाधव चिकाटे, येरमे माजिद विकास यांनी केली आहे. मैं अपने फ्रेंड के घर से आ रही थी. मैंने अपनी फ्रेंड को घर पे छोड़ा और मैं उसको छोड़ के अपने घर पे जा रही थी ना बुआ के घर पे. तो उतने में मैंने गाड़ी रुकाई, मेरे हाथ में पैसे थे तो मैंने डिक्की खोली और अपने हाथ के पैसे नहीं क्या उस गाड़ी में रखने के लिए, तो मैंने वहाँ पर गाड़ी रुकाई और उतने में वो लड़का आया. उसके साथ उसका एक फ्रेंड भी था, वो गाड़ी चला रहा था और वो लड़का उस गाड़ी के पीछे बैठा था. वो आया और उसने मुझे बोला कि मतलब मेरे से बात क्यों नहीं करती करके उसने गाड़ी रुकाया और मुझे बोलने लगा कि तू मुझसे बात कर ये ले. और वो हमेशा मुझे नहीं क्या फोर्स करता था, मेरे मतलब पीछा करता था. और उसने उस दिन सिम लाया था और वो मेरे हाथ में दे रहा था कि ये ले मेरे से बात कर, ये अपने फ़ोन में सिम डाल करके. और मैंने उसको बोला कि नहीं करके मुझे तेरे से बात नहीं करनी है, कुछ नहीं करना है. तो वो गाली देने लगा और मैंने भी उसको थोड़ी गाली दे दी. तो उसे गुस्सा आया पता नहीं, तो बोले वो बोला कि तू भंगी है, बोले तेरी औकात क्या है, बोले तू धू साफ करती, बोले और तू मेरे को गाली देगी, ऐसा वैसा बोल के उसने एक बुक्की मेरे फेस पे मारी और उससे मेरा नाक फूट गया. मेरी आँख पे सूजन आ गई और मेरे नाक से खून निकलने लगा था और मेरे मुँह से भी खून निकल गया. और उससे मैं पब्लिक जमा हो गए थे और वो जाते जाते मुझे धमकी दे के गया कि अगर तूने बोले मेरी पुलिस स्टेशन में कंप्लेंट की बोले तो मैं तेरे साथ जैसा प्रियंका रेड्डी के साथ हुआ वैसा तेरा रेप कराऊंगा, वरना जैसे हिंगन घाट में जो घटना हुई ना बोले वैसा करवाऊँगा, ऐसा वो बोला और चले गया. और जैसे मैं वैसे चिल्लाने लगी तो वहाँ पर पब्लिक जमा हुई और वो वहाँ से भाग गया. मेरे फ्रेंड आई और उसके पापा आए, उन्होंने मुझे घर पर लेके गए. उनके घर पे मैंने मुंह धोया और मैं अपनी बुआ के घर पे गई और उनको ये सारी घटना मैंने बताई. एक 17 वर्षाची पीडित मुलगी 12वीला शिकत आहे जनता कॉलेजला. तिची एक ओळखीचा फ्रेंड तिचा जुने 6 महिन्यापासून त्यांची चांगली ओळख आहे, मोनू मिश्रा म्हणून, दिनांक 22 तारखेला आणि त्यापूर्वीसुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा तिचा पाठलाग केला. तर अशा तक्रारीवरून पीडिताच्या स्टेटमेंट घेतलं होतं आम्ही आणि फिर्यादवरून एक गुन्हा दाखल केला मोनू मिश्रावर 354D पाठलाग करणे वगैरे. आणि त्यांनी तसेच तिला शिवीगाळी पण केली त्या 22 तारखेला आणि धमकी दिला तुला जाळून टाकेल वगैरे. त्यानंतर तिचं वय 17 असल्यामुळे त्या गुन्ह्यात आम्ही पोस्कोसुद्धा लावलेला आहे. गुन्हा दाखल करून तपास आम्ही पोस्को पथकाला दिलेला आहे आणि PSI कापडे यांनी यांच्या टीमला आरोपींनी तात्काळ अटक केलेली आहे. सध्या आरोपी आमच्या अटकेमध्ये आहे.